राहुल, अधिक पक्षी असणाऱ्या पोल्ट्री फार्म्सना आता राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा प्रदूषण नियंत्रण समितीकडून वॉटर ॲक्ट 1974 आणि एअर ॲक्ट 1981 या कायद्याअंतर्गत स्थापना आणि संचालनाची संमती घ्यावी लागणार आहे. पुढच्या जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. राष्ट्रीय हरित लवादानं NGT गेल्या महिन्यात या संदर्भातील सुधारित नियमावली लागू करण्याचे आदेश दिले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे ही जबाबदारी आहे. ही सुधारित नियमावली आता सर्व प्रकारच्या पोल्ट्री फार्म्सला लागू होणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 2015 लागू केलेल्या नियमावलीनुसार सध्या केवळ 1 लाखाहून अधिक पक्षी असलेल्या पोल्ट्री फार्म्सलाच ही सगळी नियमावली लागू आहे. त्यापेक्षा कमी संख्येने पक्षी असलेले पोल्ट्री फार्म्स या नियमावलीच्या कक्षेत सध्या येत नाही आहेत. मात्र या नव्या नियमावलीचं पालन करण्यासाठी सर्व पोल्ट्री फार्म्सला राज्य, जिल्हा, पशुसंवर्धन विभागाकडून सहकार्य केलं जाणार आहे. तसेच सुधारित नियमावलीनुसार पोल्ट्री फार्म्सचा अंतर्भाव ग्रीन कॅटेगरीत करण्यात आला आहे. त्यासाठी घ्यावयाची संमती ही 15 वर्षासाठी वैध असणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. या नव्या नियमावलीमध्ये पर्यावरणविषयक पैलूंचा विचार करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळं ही सुधारित नियमावली लागू झाल्यावर नव्यानं जे पोल्ट्री फार्म स्थापन होतील ते नागरी वस्तीपासून 500 मीटर अंतरावर असतील आणि पाण्याचे स्रोत, नदी, तळे, कालवे यापासून किमान 100 मीटर अंतरावर उभे करण्यात येतील. पोल्ट्री फार्ममुळे पसरणारा दुर्गंध, वायुयुक्त होणारं प्रदूषण टाळण्यासाठी नियोजित व्हेंटिलेशन व्यवस्था उभारणे, घनकचरा आणि हॅचरीजमधील टाकाऊ पदार्थांचं व्यवस्थापन, खतनिर्मिती, साठवणूक व्यवस्था, मृत पक्ष्यांची विल्हेवाट अशा सगळ्या सुविधांचा समावेश या सुधारित नियमावलीमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, हरियाणा, केरळ, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यात पोल्ट्री फार्मची संख्या लक्षणीय आहे. केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या 20व्या गणनेनुसार भारतामध्ये 851 दशलक्ष पक्षी आहेत. आता पोल्ट्री क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सुधारित नियमावलीमुळं पोल्ट्री फार्म चालकांच्या खर्चामध्ये भर पडणार आहे. बहुतांशी छोट्या आकाराची पोल्ट्री फार्म्स हे शेतकऱ्यांकडून स्वतंत्रपणे चालवले जातात. या नियमावलीमुळं त्यांचा व्यावसायिक खर्च वाढणार आहे. अद्याप पोल्ट्री क्षेत्र COVID-19 दहशतीतून बाहेर पडलेलं नाही आहे आणि अशाच वेळी या सुधारित नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं पोल्ट्री चालकांकडून सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.